मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे निशा, लेखक रामेश्वर घोडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. माझं नाव सागर. मी काही महिन्यापूर्वीच माझी SSC बोर्ड एक्झाम पास केली होती. आमच्या गावामध्ये फक्त 10वीपर्यंत शाळा. 10वी झाल्यावर समोरील शिक्षण घेण्यासाठी शहरात शिकण्यासाठी जावं लागे. माझी खूप इच्छा होती की खूप शिकून मोठं व्हावं, आई वडिलांचं नाव मोठं करावं. पण मी एकुलता एक असल्यामुळे घरचे मला शहरात शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यास तयार नव्हते. शहर आमच्या गावापासून खूपच दूर होते. अपडाऊन करायचे म्हटले तरी आमच्या गावी बस येत नव्हती. शेवटी मी निर्णय घेतला की शहरात एखादी किरायाने रूम करू. पण घरची परिस्थिती जरा हालाकीची असल्यामुळे मला ते शक्य नव्हतं. नंतर मला माझ्या मित्राने सल्ला दिला की त्याचा भाऊ शहरात कामाला आहे, तो तिथे एका किरायाच्या रूममध्ये राहतो, तू पार्ट टाइम जॉब करून तिथे राहू शकतो. हे सर्व मी घरच्यांना सांगितलं पण हो नाही करत. घरच्यांनी मला जाण्यासाठी परवानगी दिली. माझ्या मित्राच्या भावाच्या रूमवरती गेल्यावर मला समजले की त्याच्या रूममध्ये पहिलेच 3 जण राहत होते आणि त्याला धरून 4 जण. तो मला म्हणाला पहिलेच आम्ही तर 4 जण आणि त्यात आता तू 5वा, कसं ॲडजस्ट करायचं. मी त्याला माझी परिस्थिती सांगितली. शिक्षणाबद्दल ओढ सांगितल्यावर त्याने मला तिथं राहण्यास परवानगी दिली. पण त्याची आठ होती की भाडे, स्वयंपाकाचा लागणारा भाजीपाला, असे सर्व काही आपण 5 जणांनी मिळून द्यावे लागेल. मी हो म्हणालो. मी माझी बॅग आतमध्ये ठेवली व फ्रेश होऊन जेवण घेतले. तेव्हा रात्रीचे 8 किंवा 9 वाजले असतील. मी जेवण झाल्यावर थोडा फेरफटका मारून यावे म्हणून थोडं चालून येतो असं माझ्या मित्राच्या भावाला सांगितलं. त्याचं नाव प्रवीण होतं. तो म्हणाला मी आलो असतो पण थोडंसं काम असल्यामुळे नाही येऊ शकत. तू अनिलला म्हणून बघ ना, तुम्हाला त्यांची नावं सांगायची विसरून गेलो मी. माझ्या मित्राच्या भावाचं नाव प्रवीण आणि बाकीचे 3 होते, त्यातील एकाचं नाव अनिल, दुसऱ्याचं नाव हरी आणि तिसऱ्याचं नाव संकेत. पण त्या चौघांपैकी कोणीच माझ्याबरोबर बाहेर यायला तयार नव्हते. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. मग मी एकट्याने जायचा निर्णय घेतला आणि रूमच्या बाहेर पडलो. तेवढ्यात प्रवीणने मला आवाज दिला आणि तो बाहेर आला आणि आम्ही दोघं चालू लागलो. अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना आम्ही आमच्या रूमपासून बरेच अंतर दूर आलो होतो. बोलता बोलता अचानक मी थांबलो आणि नाकाने वास घेत त्याला म्हणालो तुला इथे कसला घाण वास येत आहे का. तो पण नाकाला रुमाल लावून हो म्हणाला. तिथं खरंच खूपच घाण वास येत होता. आजूबाजूच्या परिसरावर काहीच दिसले नाही, फक्त एक मोठी इमारत होती आणि आम्ही त्या इमारतीच्या जवळच उभा होतो. त्या इमारतीमध्ये सर्व पाहिल्यावर असे लक्षात आले फक्त एका खिडकीची लाईट चालू आहे आणि पूर्ण इमारतीच्या मधील लाईट बंद आहेत. आम्हाला ती काहीच ठीक वाटत नव्हते म्हणून आम्ही तिथून निघून गेलो. थोडंसं समोर चालत आल्यावर आम्हाला असं जाणवलं की आमच्या पाठीमागे कोणतरी येत आहे. मी मागे वळून पाहिल्यावर मला कोणच दिसले नाही. आम्ही सपासप चालत होतो. परत आमच्या पाठीमागे कोणीतरी आमचा पाठला करते असं वाटलं. आम्ही दोघांनी पण मागे वळून पाहिलं तर आम्हाला कोणीच दिसलं नाही. आम्ही धावत पळत रूमवर आलो. प्रवीणने तांब्याभर घटाघटा पाणी पिले आणि धापा टाकतच तो खाली बसला. मला पण पळून पळून फार दम लागला होता. मी पण धापा टाकत 1-1.5 तांब्या पाणी पिलं. आम्हा दोघांना असं पाहून त्या तिघांनी आम्हाला विचारलं की काय झालं.
एवढं धावत धावत का आलात? काय झालं? नंतर आमच्यासोबत जे घडलं ते त्या तिघांना आम्ही सर्व सांगितलं. तो वास, फक्त एकाच खिडकीतला प्रकाश आणि आमचा पाठलाग. रात्र पण बरी झाली होती. नंतर आम्ही 5 जण झोपलो आणि परत रात्री 2-3 दरम्यान मला किंचाळी ऐकू आली. जणू कोणत्या तरी मुलीचा आवाज होता. ती खूप त्रासात असल्यावानी तिच्या किंकाळीचा तो आवाज होता. अधून मधून ती रडत आणि ओरडत पण होती. मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, ते उठलेच नाही. मी पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत झोपी गेलो. सकाळ झाली, सर्वांनी सकाळचे काम उरकले. मला कॉलेजला जायचे होते ऍडमिशन घेण्यासाठी. आमच्या रूम पासून कॉलेज 2-2.5 किलोमीटरवर होते. मी नाश्ता वगैरे करून कॉलेजला निघालो. कॉलेजला जाताना रात्रीच्या बंगल्याजवळ आम्हाला वास येत होता. तेथूनच जायला लागत होते. त्याच बंगल्यापासून जाण्यासाठी रस्ता होता. मी घाबरत त्या बंगल्याजवळून चालत होतो. मी सरळ चालत होतो. त्या बंगल्याकडे बघू पण वाटत नव्हते, पण मन कुठं ऐकत होते. शेवटी माझी नजर त्या रात्रीच्या खिडकीवर गेली. बघतो तर काय, तिथे एक खूप सुंदर मुलगी त्या खिडकीत केस विचारत बसली होती. ती खूपच सुंदर आणि मनमोहून घेणारी होती. मी तिच्याकडे बघत बघतच हळूहळू समोर चालत होतो. अचानक तिने माझ्याकडे पाहिले. तिची आणि माझी नजरानजर झाली. मला काहीच कळत नव्हते. मी काय करावे? मी झपाझप पावले समोर टाकत तिथून निघून गेलो. कॉलेजला आलो, ऍडमिशन झाले, पण माझ्या मनात सारखा त्याच मुलीचा विचार येत होता. मी तिचाच विचार करत होतो. सायंकाळचे 4-5 वाजले असतील. मी कॉलेजमधून रूमकडे जाण्यासाठी निघालो. कॉलेजच्या थोडंसं समोर जाताच मला माझ्या पाठीमागून कोणतरी येत आहे असं वाटलं. मी मागे वळून पाहिलं तर तीच मुलगी. मला काही सुचत नव्हतं. माझ्या हृदयाची धडधड वाढत जात होती. मी थोडंसं पाऊल पटापटा टाकत जाऊ लागलो. तेवढ्यात मला मागून त्या मुलीने आवाज दिला. मी जागीच थांबलो. ती पाठीमागून माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, अहो थांबा ना जरा, किती वेळापासून तुम्हाला आवाज देते, तुम्ही समोरच चालत आहात. मी म्हणालो, काही नाही हो, थोडंसं काम आठवलं म्हणून. आम्ही असंच वाटेने बोलत जात होतो तेव्हा मला समजले की तिचं नाव निशा आहे आणि ती त्या बंगल्यात राहते जो मी रात्री पाहिला होता. ती बोलायला खूपच छान बोलत होती. ती त्या बंगल्यामध्ये तिच्या आजी आजोबांसोबत राहत होती. बोलत असताना मला असं समजलं की मी ज्या कॉलेजमध्ये आहे ती पण त्याच कॉलेजला असते, त्याच कॉलेजला शिकते. तिचं मूळ गाव साताऱ्याजवळ आहे. ती पण इथं शिकण्यासाठी आली आहे. आम्ही गप्पा मारत जात असताना मी एक गोष्ट नोटीस केली की आमच्याजवळून जाणारी माणसं माझ्याकडे विचित्र नजरेने बघत आहेत. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले व समोर चालू लागलो. तिचा बंगल्याजवळ आला आणि आम्ही एकमेकांना बाय बाय करत ती बंगल्यात गेली आणि मी रूमकडे गेलो. रूमवरती आल्यावर मी फ्रेश झालो. ते चौघे आपापल्या कामात व्यस्त होते. मी त्यांना जास्त काही बोललो नाही. अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करत बसलो. आता ते माझे मित्र बनले होते. रात्री आम्ही सर्वांनी मिळून स्वयंपाक केला आणि जेवण वगैरे झाले. मी निशाचाच विचार करत होतो. मी थोडा फेरफटका मारावा म्हणून त्या चौघांना विचारलं, पण ते येण्यासाठी तयार नव्हते. मी एकटाच निघालो. मला प्रवीण म्हणाला की जास्त दूर जाऊ नकोस. मी हो म्हणून समोर निघून आलो. मला निशाला बघण्याची खूप इच्छा होत होती, पण भीती पण वाटत होती. मग मी थोडंसं चालून परत रूमवर आलो. रात्री झोपलो असतानाही मला असं वाटत होतं की रूमच्या बाहेरून मला कोणतरी आवाज देत आहे. पण मी पडल्या पडल्या विचार केला की एवढ्या रात्री कोण कशाला आवाज देईल. मी परत झोपलो. नंतर काही वेळाने परत आवाज आला आणि दरवाजावर पण टकटक होत होती. मी जागेवर उठून बसलो व माझ्या शेजारीच हरी झोपला होता त्याला उठवले आणि म्हणालो की बाहेर कोणीतरी आहे. तो म्हणाला, एवढ्या रात्री कोण असणार, झोपू दे, तुला भास होत असेल. आणि मी परत त्याला बोललो, नाही रे, मी 2 वेळा दरवाजाचा आवाज ऐकला आहे. मी त्याला बोलत असताना बाकीचे तिघे पण उठून बसले. काय झालं म्हणून विचारलं
तर हरी, काय नाही रे, झोपा, याला भास होत आहेत, म्हणतोय की कोणतरी दरवाजा वाजवत आहे. प्रवीण मला म्हणाला, कोण नाही रे सागर, झोप तू, तुला स्वप्न पडलं असेल किंवा भास झाला असेल. मी त्यांना, बाहेरून बघून येऊ का, कोण आहे तर, असं म्हणालो. पण त्यांनी माझं ऐकलं नाही, ते झोपले आणि मला पण झोपायला सांगितलं. त्यानंतर मी पण झोपलो, नंतर कसलाच आवाज आला नाही. सकाळी उठलो, सर्व कामे उरकली व मी कॉलेजला निघालो. निशाच्या बंगल्याजवळ आल्यावर मला वाटले की दिसेल, पण ती दिसली नाही. बंगल्याचा गेट पण बंद होता. मी तिथं थोडंसं 4-5 मिनटं थांबलो निशाची वाट बघत, पण ती दिसलीच नाही. शेवटी मी तिथून निघण्याचा विचार केला. तेवढ्यात एक मोटरसायकलवर एक माणूस आला व मला म्हणाला, काय रे, का थांबलायस इथं, काय बघतोय? मी म्हणालो, काही नाही, असंच थांबलोय. तर तो म्हणाला, इथं थांबायचं नाही, ही जागा लय खराब आहे, तुला माहीत नाही का इथं काय झालं आहे, चल जा इथून, परत इथे यायचं नाही. एवढं बोलून तो इसम तिथून निघून गेला. मी पण कॉलेजला आलो आणि निशाला बघत होतो, पण ती कुठंच दिसत नव्हती. बघता बघता एक महिना झाला, पण निशाचा काहीच मागमूस नव्हता. शेवटी एक दिवस मी कॉलेजहून रूमकडे जात असताना मला एक सुंदर आवाज माझ्या पाठीमागून आला. मी मनातल्या मनात निशा असं म्हणत मागे बघितलं, तर ती निशाच होती. माझा आनंद गगनात माविनासा झाला. ती जवळ आली. मी विचारलं, किती दिवसानंतर भेटलीस, कुठं होती इतक्या दिवस? मी तिला आरेतुरे करत बोलत होतो आणि ती आमची फक्त दुसरीच भेट होती. ती पण नंतर म्हणाली, गावाकडे गेली होती, वडिलांची तब्येत ठीक नव्हती, त्यांच्याकडेच गेले होते. आमच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी चालू होत्या. आम्ही बोलत बोलत तिच्या बंगल्याजवळ आलो व ती बाय म्हणून बंगल्याचा गेट खोलून आतमध्ये गेली. तेवढ्यात मला त्या इसमाचे बोलणे आठवले की इथं यायचं नाही, तुला माहीत नाही का इथं काय झालं आहे. मी घाईघाईत गेटकडे गेलो, निशाला आवाज दिला, पण कोणीच उत्तर दिलं नाही. मी तिथंच गेटजवळ उभा होतो. मला वाटत होतं की डायरेक्ट बंगल्यात जाऊन निशाला विचारावं की त्या इसमाने मला असं का म्हटलं. पण मी विचार केला की उद्या कॉलेजला निशा आल्यावरच तिला सविस्तर विचारतो, असा विचार करत मी रूमवर आलो. रूमवरती आल्यावर मी पाहिलं की प्रवीण एकटाच मोबाईलवर टाईमपास करत बसला आहे. मी आतमध्ये गेलो, फ्रेश झालो आणि प्रवीणला विचारलं, बाकीचे कुठे गेले? त्याने सांगितले, त्यांच्या गावाकडे काहीतरी काम होतं, संकेतला फोन आला होता, कोणाचा माहीत नाही, पण तो जरा घाबरतच बोलत होता. 10-15 मिनटं झाल्यानंतर त्याने हरी आणि अनिलला त्याच्याजवळ बोलावली. त्याच्यामध्ये काय बोलणं झालं मला माहीत नाही, पण ते खूपच घाबरून गेले होते. ते रूममध्ये आले आणि आपापल्या बॅग भरू लागले. मी विचारलं तर संकेत म्हणाला की माझ्या आजीची तब्येत खूप सिरियस आहे, मला जायला लागेल. मग मी पण त्याला विचारलं, मग ही दोघं का बॅग भरताय? तर तो बोलला की माझ्या सोबतीला ते येत आहेत. एवढं बोलून ते तिथून निघून गेले. वापस कधी येणार ते मात्र त्यांनी सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला जात असताना निशाच्या बंगल्याजवळ थांबलो. गेट पण बंद होता. मी विचार केला की ती कॉलेजला गेली असेल. मी कॉलेजमध्ये पोहोचलो तर ती कुठंच दिसली नाही. मग मला आठवलं की तिने मला तिचा क्लास सांगितला होता. मी तिच्या क्लासमध्ये पण पाहिलं, पण ती काही दिसली नाही. मी विचारपूस केली असता मला तिच्या 2 मैत्रिणी भेटल्या. त्यांनी मला जे सांगितलं ते ऐकून मी सुन्न झालो. त्या म्हणाल्या की जवळपास 3 महिने झाले निशा आम्हाला भेटलीच नाही. आम्ही बरेच दिवस तिचा फोन ट्राय केला, पण तो बंद सांगत होता. तुला जर तिच्याबद्दल काही माहिती भेटली तर तूच आम्हाला कळव. एवढं बोलून त्या दोघी तिथून निघून गेल्या. मी विचारत पडलो. मला काही समजत नव्हतं की हे काय होत आहे. मी तर तिला कालच भेटलो होतो आणि या सांगतात की 3 महिन्यापासून दिसलीच नाही, असं कसं होऊ शकते? मी सरळ निशाच्या बंगल्याकडे निघालो. तिथे पोहोचताच मी बंगल्याचा गेट उघडला
आणि आतमध्ये कोण आहे की नाही हे बघण्यासाठी समोर चालत जाणारच तर मला एकाही समाने आवाज दिला, ए पोरा कुठं चाललास? मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत समोर गेलो तर तो इसम पळत माझ्या मागे आला आणि मला म्हणाला आणि माझ्या हाताला धरत त्याने खेचत मला गेटच्या बाहेर आणलं आणि मला रागात विचारायला लागला, कशाला हे गेट खोलायलास? मरायला जातोस का आतमध्ये? मला तर काही समजत नव्हते की हा माणूस मला असं का बोलत आहे. तो म्हणाला तुला माहिती नाही का इथं काय झालंय ते? मी मान हलवून नाही म्हणालो. तर तो मला सर्व काही सांगत होता पण त्याने मला तेथून थोडंसं समोर नेत एका झाडाजवळ नेत त्याने तिथं घडलेली घटना मला सांगायला सुरुवात केली. एका वर्षापूर्वी या बंगल्यामध्ये एक मुलगी आणि तिची आजी आजोबा राहत होते. त्या मुलीचं नाव होतं निशा. ती कॉलेजला जात होती आणि तिच्या आजी आजोबा बंगल्यात राहायचे. त्यांच्या घरी एक सरू नावाची मोलकरीण पण कामाला होती. त्यांचं आयुष्य खूप मजे चालू होतं पण एक दिवस त्यांच्या आनंदाला कोणाची तरी नजर लागली. सकाळी सरू कामाला लागल्यावर बंगल्याचं दार उघडंच होतं आणि गेट पण खुल्लाच होता. ती जास्त विचार न करता आत गेली आणि ओरडतच पळत बाहेर आली, खून झाला खून झाला म्हणत ती पळत असताना काही माणसांनी तिला थांबवले आणि तिला पाणी प्यायला दिले. काय झालं, कोणाचा खून झाला म्हणून विचारल्यावर तिने त्यांना बंगल्याकडे हात दाखवला. तिला बोलता पण येत नव्हते, खूपच घाबरून गेली होती ती. तेथील काही माणसे 5-6 जण त्या बंगल्यात गेले. त्यांनी पाहिले की दोन मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला. पोलीस आले, तपशील पंचनामा केला आणि ॲम्ब्युलन्सला कॉल करून बोलावले. ते दोन मृतदेह घेऊन ती गाडी तेथून निघून गेली. पोलिसांनी सगळी विचारपूस केली असता तिने सर्व सांगितले की काय झालं आहे ते. पण ती म्हणाली की आजी आजोबांचं प्रेत मिळालं पण निशा कुठे आहे ते माहीत नाही. सरूने पोलिसांना हे पण सांगितलं की निशा त्यांची नात आहे. सरू रात्रीचे काम करून तिथून निघून गेली आणि सकाळी येऊन पाहते तर हे सर्व दिसले. पोलिसांनी निशाला विचारलं की त्यांचे कोणासोबत भांडण झाले होते का किंवा कोणाबरोबर वाद आहे का, पण ती तसं काही नाही म्हणून सांगितले. एवढं बोलून तो इसम मला म्हणाला की असं झालं आहे आणि काही दिवसानंतर रात्री अपरात्री इथून जाणाऱ्या येणाऱ्यांना चित्रविचित्र आवाज येतात. त्यांना असं पण वाटतं की त्यांचा कोणीतरी पाठलाग करत आहे. मी त्यांना विचारलं की निशाचा काही पत्ता लागला का, तर तो म्हणाला नाही, इथं पोलिसांना फक्त दोनच प्रेत आढळली होती. निशाचं काय झालं, ते कुठे आहे, बाकीचं काही पण माहीत नाही. मी त्याला विचारलं की हे कसं काय शक्य आहे, निशाला तर मी कालच भेटलो आणि त्याच्या अगोदर पण तिला भेटलो. मला तर काही समजत नाही आहे की हे काय चाललंय ते. मी परत त्यांना म्हणालो काका तुम्हाला त्यांच्याबद्दल खूपच माहिती आहे, ते कसं काय? तर ते म्हणाले मी सरूचा नवरा आहे आणि कधी कधी त्यांच्या घरचे काम पण करत होतो, पण मला एक समजत नाही. तू म्हणतो की निशा तुला भेटते, ती दिसते, या बंगल्यात राहते. मी त्यांना मध्येच म्हणालो हो हे खरं आहे, आम्ही भेटतो, याच बंगल्यात राहते ती, चला तुम्हाला दाखवतो. आम्ही दोघे पण त्या बंगल्यात गेलो. तिथे खूपच धूळ कोळ्याचे जाळे, सगळीकडे घाणच घाण होती. तिथलं वातावरण बघून वाटत नव्हतं की या बंगल्यात कोणी राहत असेल. माझं तर डोकं सुन्न पडलं होतं. नंतर काकांनी मला एक सल्ला दिला. ते बोलले की तू पोलीस स्टेशनमध्ये जा, तिथं तुला काहीतरी नवीन माहिती मिळेल. मी तिथून सरळ पोलीस ठाण्यात गेलो. तिथं गेल्यावर मी पोलिसांना माझ्याबरोबर घडलेली सर्व घटना सांगितली. पोलीस म्हणाले की निशाच्या आजी आजोबांचे मृतदेह तिथं होते. निशाचा आम्ही खूप तपास केला पण तिचा काही पत्ता लागला नव्हता. खूप विचारपूस केली गेली. मग मी पोलिसांना विचारलं तिचे कोणी नातेवाईक आहेत का, तर ते म्हणाले ती लहान असतानाच तिचे आई वडील एका मोठ्या अपघातात वारले, बाकी तिला आजी आजोबांशिवाय कोणीच नव्हतं.
आता मात्र मला काही सुचत नव्हतं. नंतर मी पोलिसांना बोललो, तुम्ही तिचा तपास घेतला का, काही माहिती मिळाली का? त्यांनी नाही म्हणून सांगितलं. आम्हाला त्याच्या मृतदेहापाशी काही हत्यार वगैरे काही सापडलं नाही. आसपास राहणाऱ्या लोकांना चौकशी केली असता त्यांना पण काही माहीत नसल्याचं सांगितलं. कोणीच आम्ही पाहिलं नाही आणि ऐकलं नाही म्हणत होते. नंतर आम्ही आमच्या पद्धतीने खूप तपास केला आणि नंतर काही महिन्यांनी केस बंद केली. शेवटी मी पोलिसांना सांगितलं की जर आणखी काही माहिती मिळाली तर मी तुम्हाला कळवतो. आणि एवढं बोलून मी पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलो. मी रूमवर आलो तेव्हा प्रवीण झोपला होता. रात्र झाली होती. त्याने माझ्यासाठी खिचडी करून ठेवली होती. मी जेवण करून सर्व विचार करत अंथरुणात पडलो. काहीच कळत नव्हतं. शेवटी विचार करत मला झोप लागली आणि अचानक मला जाग आली. मी जागेवरच उठून बसलो. मी विचार करत होतो की निशा मला एकट्यालाच का दिसली. त्या दिवशी ती आणि मी गप्पा मारत जात असताना काही माणसे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. त्यांना ती दिसत नव्हती. मी एकटाच येड्यावानी बोलत जात आहे असं त्यांना वाटत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती मला जेवढ्या वेळी भेटली तिने मला तिच्या बंगल्यात कधी बोलावले नाही. असे बरेच विचार माझ्या डोक्यात चालू असताना अचानक मला एक भयानक किंकाळी ऐकू आली. मी जागेवरच दचकलो. नंतर दरवाजावर थापा मारण्याचा आवाज ऐकू येत होता. मी प्रवीणला हलवून उठवले पण तो झोपेतच. काय रे तुझं, झोप की आणि मला पण झोपू दे. मी खूपच घाबरलो होतो. शेवटी मी निश्चित अंगावर घेऊन पडून राहिलो. थोड्याच वेळात मला असा भास होत होता की कोणीतरी मला माझ्या आवाजाने हाक मारत आहे. मी लक्ष देऊन ऐकल्यावर मला समजलं की तो आवाज निशाचा आहे. मी मागचा पुढचा विचार न करता दरवाजा उघडला आणि इकडे तिकडे बघत होतो. काही अंतरावर मला एक दुसर आकाराची एक स्त्री दिसत होती. तिने मला परत आवाज दिला. मी तिच्याकडे खेचला जात होतो. अचानक माझे पाय तिच्याकडे चालत होते. जणू मी कोणाच्या तरी वशमध्ये आहे असं चालत होतो. ती समोर चालत होती आणि मी तिच्या मागे चालत होतो. मी तिच्या बंगल्याजवळ आलो आणि अचानक माझी तंद्री तुटली. मी खडबडून जागा झालो. इकडे तिकडे बघू लागलो आणि खूपच घाबरलो. मी तिथून पळून आलो. तोच मला तिचा आवाज आला. तिने मला थांबवलं आणि म्हणाली, मला माहीत आहे की तुझ्या डोक्यात खूप प्रश्न आहेत, खूप विचार चालू असतील, त्यांचीच मी आज उत्तरे देणार आहे. तिने तिच्यासोबत घडलेली घटना सांगायला सुरुवात केली. एका वर्षापूर्वी मी आणि माझे आजी आजोबा या बंगल्यात राहायला आलो. हा बंगला माझ्या आजोबांच्या मित्राचा आहे. त्याचे मित्र परदेशी विदेशात खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. म्हणून ते माझ्या आजोबांना म्हणाले की तुम्ही इथेच राहा, बंगल्याची देखभाल करा. आणि आम्ही तिथं शिफ्ट झालो. मी कॉलेजला ॲडमिशन घेतले. रोज कॉलेजला येत होतो. माझ्या लवकरच तिथं दोन बेस्ट फ्रेंड झाल्या. आम्ही मस्त फिरत असो. आमची छान गट्टी जमली. काही दिवसांनी मला संकेत नावाचा मुलगा माझ्या पाठीमागे लागला. सारखा तो माझा पाठलाग करत असे. त्याच्याबरोबर त्याची दोन मित्र पण असत. एका दिवशी तर त्याने हद्दच पार केली. त्याने सर्वांसमोर माझा हात धरला. सर्व मुले मुली माझ्याकडे बघत होती. मी तिथून निघून आली. दुसऱ्या दिवशी पण तसंच केलं. मी त्याची तक्रार प्रिन्सिपल सरांकडे केली. सरांनी त्याला शेवटची संधी म्हणून माफ केलं. यानंतर जर असं काही केल्याचं आढळलं तर तुला रेस्टिकेट करेल म्हणून सांगितलं. तो खूपच चिडला आणि त्याने कॉलेज सुटल्यावर बघून घेईल तुला म्हणत तिथून निघून गेला. आम्ही तिघी आपापल्या घरी गेलो. तिसऱ्या दिवशी त्याने भर रस्त्यात माझ्या हाताला धरून जवळ ओढलं. मी रागारागात त्याच्या कानाखाली लावून दिली. सर्व येणारे जाणारे रस्त्यावरील विद्यार्थ्यांनी पाहिले. तो रागाने लालबुंद झाला आणि तिथून निघून गेला. मी कॉलेज सुटल्यावर घरी आले. मी आजी आजोबांना काही सांगितलं नाही. त्यांना जर सांगितलं असतं तर त्यांना उगीच टेन्शन आले असते.
किंवा माझं कॉलेजला जाणं बंद केलं असतं असा विचार करून मी गप्प राहिले. रात्री आमचे जेवण वगैरे सर्व उरकले आणि झोपायला निघालो. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. तेव्हा आम्ही फक्त तिघेच होतो बंगल्यात. सरू मावशी तिचं काम उरकून गेलेली. मी दरवाजा उघडण्यासाठी समोर आले. दरवाजा उघडून पाहते तर काय, संकेत आणि त्याचे दोन मित्र दारू पिऊन आलेले. मी त्यांना काय काम आहे, चला निघा इथून असं म्हणाले. तर संकेतने मला मारायला सुरुवात केली. काय गोंधळ आहे म्हणून आजी आजोबा पाहण्यासाठी आले. तर त्याच्या मित्रांनी त्यांना पण मारहाण केली. त्यांनी मला ओढत ओढत एका रूममध्ये घेऊन गेले. माझ्या आजोबाने त्यांना धमकी दिली की तुम्ही इथून जा, नाहीतर मी पोलिसांना फोन करतो. असं म्हणताच त्या संकेतने आजोबांच्या पोटात चाकू खुपसला. ते ओरडत कणत खाली कोसळले. हे बघून आजी समोर धावत आली आणि त्याने आजीच्या पण पोटात एकावर एक सपासप वार करत राहिला. माझे आजोबा तडफडत होते. ते पाहून अनिलने संकेतच्या हातातला चाकू घेत आजोबाच्या छातीत पोटात असे सपासप वार करत राहिला. मी ते सर्व बघून बेशुद्ध झाले. थोड्या वेळाने मला शुद्ध आली. तेव्हा पाहते तर काय, माझ्या अंगावर एक पण कपडा नव्हता. मी त्यांना खूप विनवण्या केल्या, त्यांचे हातपाय धरले, पण त्या नराधमांना माझी दया आली नाही. पाळीपाळीने त्यांनी माझ्यावर बलात्कार केला आणि जेव्हा त्यांची भूक भागली तेव्हा त्यांनी मला जिवंत पुरण्याचं ठरवलं. मला खूप वेदना होत होत्या. त्यांनी मला या बंगल्याच्या पाठीमागे फरफटत ओढत आणलं. तेव्हा मी त्यांना प्रतिकार करेल एवढी पण माझ्या अंगात ताकद उरली नाही. जागेवरून हालता पण येत नव्हतं. त्या तिघांनी मिळून त्या आमच्या बंगल्याच्या मागे जे झाडे झुडपे आहेत तिथं खूप खोल खड्डा खणला आणि मला त्यांनी जिवंत असतानाच त्यात टाकलं. माझ्या डोळ्यात त्या तिघांचे चेहरे दिसत होते. संकेत म्हणाला, आमची तक्रार करते काय, मला माझ्या मित्रांसमोर मारते काय, करशील असं म्हणत ते माझ्या अंगावर माती टाकू लागले. मी हळूच आवाजात म्हणाले, याचा बदला मी घेणार, मी परत येणार. आणि त्यांनी मला जिवंतपणे तिथं पुरलं. सर्व पुरावे नष्ट केले आणि बंगल्यातील पुरावे नष्ट केले. आजी आजोबांची पण ते विल्हेवाट लावणार होते, पण त्यांना बाहेर बंगल्याच्या बाहेर माणसे जाताना दिसले. ते गुपचूप खाली बसले. तेव्हा पहाट झाली होती, साधारण 4-5 वाजले असतील. त्यांनी विचार केला की पुरावे तर आपण नष्ट केले आहेत, आता पहाट झाली आहे, माणसे येत जात आहेत, यांना असंच ठेवू. असा विचार करून ते तिथून निघून गेले. आणि नंतर काय झालं ते तर तुला माहीतच आहे. निशा मला हे सर्व सांगत असताना सुन्न आणि खोल मनाने ऐकत होतो. मी काय बोलू आणि काय करू मला काहीच कळत नव्हतं. मला खूप राग आला होता. इतक्या दिवस मी त्यांच्यासोबत राहिलो पण मला काहीच कळाले नाही. तेवढ्यात निशा म्हणाली की जोपर्यंत मी त्या तिघांना मारत नाही तोपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही. मी लगेच तिला म्हणालो की ते तर कालच इथून निघून गेले त्यांच्या आपापल्या घरी. तेवढ्यात ती म्हणाली, काय, तिचे डोळे खूपच लालबुंद झाले होते. ती नुसती फनफन करत होती. त्याच्यासाठी हे खूपच आकलनीय आणि समजण्याच्या पलीकडचं होतं. मी तुला मदत करतो तुला मुक्ती मिळवून द्यायला, असं म्हणून तो रागारागात निघाला. तेवढ्या तिने विचारले, का, तू माझी का मदत करशील? तो हळू आवाजात तिला म्हणतो, कारण मी तुझ्यावर. एवढंच बोलून तो निघून गेला. रूमवरती आल्यावर त्याने प्रवीणला खूप विचारपूस केली, पण त्याला पण त्या तिघांबद्दल जास्त माहिती नव्हती. शेवटी त्याने खूप खटाटोप करून त्या तिघांचा पत्ता शोधला. ते जिथे जिथे जात त्यांच्या मागे एक काळवट धूसर आकृती त्यांच्या मागे येत होती. ती निशाचीच होती. शेवटी तो दिवस उजाडतो. तो त्या तिघांच्या पत्त्यावर जातो. तिघे पण एकाच शहरात आणि त्यांची घरे पण जवळजवळच होते. तो पहिल्यांदा हरीच्या घरी जातो. हरी त्याला बघताच थोडासा दचकतो, पण शेवटी तो स्वतःला सावरत त्याचा पाहुणचार करतो. काही वेळाने तो त्याचा निरोप घेऊन निघणारच होता, पण हरी त्याला म्हणतो, अनिल आणि संकेत पण
इथे जवळच राहतात, त्याला पण भेटून जा. सागर त्यांच्या पण घरी जातो. त्या तिघांच्या घरातील त्याचे आई वडील खूप प्रेमाने त्यांच्याशी वागतात, चांगल्या रीतीने त्यांचा पाहुणचार करतात. सागर पण सर्वांशी व्यवस्थित बोलतो. सागरला मुक्कामी राहण्यासाठी खूप आग्रह करतात, पण तो नको म्हणून सांगतो. सर्वांचा निरोप घेऊन तो तिथून निघून जातो. रात्री अचानक हरीला कशाचा तरी आवाज येतो. तो इकडे तिकडे बघतो, पण त्याला कोणीच दिसत नाही. तो परत झोपतो. अचानक त्याला असं वाटतं की त्याच्या शेजारी कोणीतरी झोपला आहे. तो भीतभीत हळूच आपले डोळे उघडून पाहतो. तर काय, त्याच्यासमोर ती असते. तो ओरडायचा प्रयत्न करतो, पण घशातून आवाजच निघत नाही. तोच एवढं भयानक रूप पाहून त्याला जागीच हार्ट अटॅक येतो आणि त्याचा जागीच मृत्यू होतो. दुसरीकडे अनिल निवांत आपल्या खोलीत मद्यपान करून झोपलेला असतो. त्याला जाणवते की त्याच्या केसांमधून कोणीतरी हात फिरवत आहे. त्याला खूप मस्त वाटते. नंतर तो हात केसातून त्याच्या तोंडावर येतो. अनिलला तो खरबड चिखलात माखलेला तो दातांचा वास येतो. तो ताडकन जागीच उठून बसतो. पाहतो तर आसपास काही नसते. तो वाईट स्वप्न असेल असं म्हणून परत झोपतो आणि सहज स्वतःच्या उशाला हात लावतो. तर काय, त्याच्या गालावर माती आणि थोडासा चिखल लागतो. तो हे सर्व पाहून त्याची झोपच उडते आणि त्याची दारू पण उतरते. तो भीतभीत पलंगाच्या खाली उतरतो, पण अचानक त्याचा पाय कोणीतरी ओढतो आणि तो धपकन खाली कोसळतो. तो ओरडणार तोच त्याला पलंगाच्या खाली ओढलं जातं आणि त्याचा आवाज पण बंद होतो कायमचा. तिसरीकडे संकेत पण त्याच्या खोली झोपलेला असतो. ती त्याच्या घरामध्ये प्रवेश करणार, पण अचानक तिला विजेचा शॉक लागावा तशी ती तडफडत थोडी लांब जाऊन पडते. ती परत आत जायला पाहते, पण परत तिला शॉक लागतो. नंतर तिला समजते की या घरात कोणती तरी दैवी शक्ती आहे. ती आपल्याला आडवत आहे. ती खूप आक्रोश करते, पण तिच्या मागे सागर उभा आहे आणि तो हे सर्व पाहत होता. तो तिला आवाज देतो. ती तिच्या मूळ रूपात येते आणि त्याला म्हणते, तू इथं कसा आलास, तू तर गेला होतास ना. तो सागर म्हणतो, मला माहिती होतं की तुला माझी गरज पडणार, म्हणून मी गेलो नाही. आज मी जेव्हा संकेतच्या घरी आलो होतो तेव्हा त्याच्या घराच्या दरवाजाला अभिमांत्री धागे बांधलेले पाहिले आणि दरवाजाच्या आतमध्ये समोरच्या भिंतीवर श्री स्वामी समर्थ यांचा फोटो पाहिला. तेव्हाच मी समजून गेलो की तुला माझी मदत लागणार आहे. तू जास्त वेळ वाया न घालता समोर होऊन त्या दरवाज्यावरील अभिमांत्रित धागा तोडतो आणि स्वामी समर्थांना घराच्या बाहेरून उभा राहून प्रार्थना करतो की निशाला मुक्ती मिळवून देण्यासाठी मदत करा. तिच्यावर खूप अत्याचार करून तिला जिवंत पुरण्यात आले. जोपर्यंत तो तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेत नाही तोपर्यंत तिला मुक्ती मिळणार नाही. सागर आणि निशा दोघेही घराच्या बाहेरून प्रार्थना करतात. अचानक त्यांच्यासमोर एक खूप तेजस्वी उजेड दिसतो. त्या उजेडात एक आकृती दिसते आणि फक्त एवढंच म्हणून ती गायब होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते नतमस्तक होऊन बंगल्यात शिरतात. संकेतच्या रूममध्ये जातात. तो त्याच्या आवाजाने जागा होतो आणि ओरडायला पाहतो. तो सागर त्याच्या तोंडावर जोरात बुका मारतो. तो त्यांच्या पुढे खूप गयावया करतो. मला जाऊ द्या, मी खूप मोठी चूक केली, मला माफ करा. तेवढ्यात निशा तिच्या अकराळ विकराळ स्वरूपात त्याला म्हणते, मी पण तुमच्या समोर हात जोडले, पाया पडले, तुम्ही मला जाऊ दिलं का. असं म्हणत ती लालबुंद डोळ्याने त्याच्या समोर येते. तो भीतीने कापत होता. ते आक्रोश करत त्याच्या नरडीचा घोट घेते. सर्व घरामध्ये रक्तच रक्त होते. त्याचं मुंडकं एका साईडला आणि त्याचं धड दुसऱ्या साईडला पडते आणि ते तिथून निघून जातात. ते तिथून निघून आल्यावर निशा त्याला धन्यवाद करते आणि म्हणते,
की तू खरच माझी खूप मदत केली याचे आभार मी कसे मानू हेच कळत नाही। आणि ती त्याला मिठी मारते, तो तिला मिठीत घेतो, त्याच्या डोळ्यात अलगद पाणी येतं आणि म्हणतो, निशा मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर। तिला पण हुनका आवरता येत नाही आणि तिच्या पण डोळ्यात आनंद अश्रू तरळतात। ती त्याला म्हणते, या जन्मात नाही पण पुढच्या जन्मी मी मला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं तुझी बायको म्हणून। आणि एवढं बोलून ती आकाशात धुसर धुसर होत दिसेनाशी होते। तो एकटक आकाशाकडे बघत तिथेच थांबतो। मित्रांनो, आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल, त्यामुळे नक्की लाईक करा। आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।